मातला तो नाही दुखे भंगला ही नाही सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा। तुमची ईश्वर भक्ती बघून मी धन्य झालो। आज तुमचं घर म्हणजे मला वैकुंठच वाटायला लागले। अशीच ईश्वर भक्ती अखेरपर्यंत ठेवा। मज काही सीण न व्हावयासाठी मज काही सीण न व्हावयासाठी रूपा तुम्हा पोटी उपजली ते पाणी आणि जीवन माझ्या धन्यासाठी आहे। ते जेवल्याशिवाय आणि पाणी पिल्याशिवाय मी कशी पाणी पिणार का? त्यात काय झालं? अरे अजू तू लहान आहेस, तू मोठा होशील, तुझं लगीन होईल तेव्हा कळल। माझं लगीन होईल? अरे होईल। तू मोठा होशील ना, तुझं लगीन होईल तेव्हा तुझ्या बायकोला विचार। लगीन झाल्यानंतर नवऱ्याच्या आधी खातात पितात का म्हणून? हो नक्की विचारेन, लग्न झाल्या झाल्या विचारेन। पण आवली बाई, तुम्ही तुमच्या धनासाठी जेवण घेऊन जाताय पण त्या डोंगरावर ते काय करतात? बागकाम करत बसलेत। मर डोंगरावर काय करतायत? अरे टाळ कुठत बसले असतील इठल इठल करत, विठ्ठल विठ्ठल नाहीतर पांडुरंग पांडुरंग करत। अहो आवली बाई, विठ्ठल आणि पांडुरंग एकाचीच दोन नाव नाही का? अरे त्याची अशी हजार नाव आहेत, माझ्या कर्माचा भोग। जाऊ दे, त्यांची जीवन घेऊन जाते नाहीतर उपाशीच राहायचे। ते उपाशी म्हणून तुम्ही उपाशी? लहान असून बरच कळतय र तुला। हा हात दे मला उठाया। हा टेका, फार दुखतय का तुम्हाला? हळू। अरे आता तर थोडं दुखणारच। माझी काठी घ्या आणि टेकत टेकत चाला। अरे आता काठी कशी पकडू, हातात पाण्याचं भांड हाय, भाकर हाय। कळशी मी घेतो की आणि तुम्ही भाकरी घ्या। अरे कशाला तुला त्रास? अहो त्रास हा घ्यावाच लागतो भक्तासाठी आवली बाई। भक्तासाठी? भक्त आणि म्हणजे तू कोण र? तुकाराम। आपलं तुकाराम विठ्ठलाचा भक्त नाही का? आणि तुम्ही मंगळाईचा, दोघेही भक्तच ना। चला आपण तुमच्या धन्याला शोधूया। चला चल रे बाबा चल। चला हळू
बोलतोच हा मी। काय र का कोणाशी बोलतोयस? नाही माझी गुरत ना त्यांना सांगत होतो। Oh.
पांडुरंग 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 झाडाखाली कोणतरी बसलेत ते तुमचे तुकाराम बुवाच का? हो रे लेकरा, पांडुरंग पांडुरंग तेच माझे धनी आहेत। चला उली बाई, मी जात। पांडुरंग 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 आई गो तुम्ही माझ्या पायाला हात लावताय? हो, कुणी बघील तर काय म्हणेल? नवरा बायकोचे पाय धरतो म्हणून। अगं मग काय हरकत आहे त्यात? जर पत्नी पतीची सेवा करू शकते तर पती पत्नीची का नाही सेवा करू शकत? पती जर नारायण आहे तर पत्नी देखील गृहलक्ष्मी आहे। आणि तो बाळ गुराखी देखील पुरुषच होता ना? अहो काहीतरीच बोलू नका, पुरुष कसला? अहो ला लेकरू ते। कधी मला मावशी म्हणायचा, कधी काकी म्हणायचा, तर कधी आई बोलू लागला। असेल असेल, बाळकृष्ण नाहीतर बाळ विठोबा आला असेल तुझी मदत करायला। हे आला का तुमचा इठ्ठल मध्ये मध्ये? तो कसला मला मदत करतोय? नुसता टकामक बघत असतो। अब 28 युगे नुसता विटेवर उभा, कमरेवर हात धरून, तो काय भी करत नाही। बरं ते जाऊ दे। आता भाकर आणली आहे, चार घास खाऊन घ्या। सकाळी सुद्धा निहारी करून नाही गेलात, घ्या हात धुवून घ्या। तुम्ही जेवलात की मला भी उपास सोडायचा आहे। उपवास? अगं पण तुझ्या मंगळाईचा उपवास तर मंगळवारी असतो, मग हा कुठच्या देवाचा उपवास? अब नवरा नावाचा एकच देव असतो बायकांना। जेवा मुकाट्यानं, रात्री कीर्तन करायचं म्हणून जेवला नाहीत, आणि सकाळी इठ्ठलाचं वेळ लागलं म्हणून निहारी न करताच निघून आलात। जेवा आता। पांडुरंगा, विठ्ठला, अरे किती चांगल्या मनाची आणि मजवर माया करणारी बायको दिलीस तुम्हाला पांडुरंग। पांडुरंगा, विठ्ठला, अरे किती चांगल्या मनाची आणि मजवर माया करणारी बायको दिलीस तुम्हाला पांडुरंग। पुरे आता, जेवा घ्या। आवले, तू देखील खा ना। अवं नग नग, कुणी बघितलं तर काय म्हणेल? अग पण का, घे की। अव कुणी बघितलं तर काय म्हणतील? आता इथे पाहायला कोण आहे का?
तुम्हीच तुमच्या कीर्तनात म्हणता ना की तुमचा इठ्ठल सगळीकडे आहे, तो सर्वांकडे पाहत असतो. विठ्ठल तो सर्वाभूती सर्व व्यापिते. मग तुमचे आता हे नातेवाईक आपल्याकडे बघत नसतील? नातेवाईक कोण आहे ते नातेवाईक? अव ही झाड वेली तुम्ही तुमच्या अभंगात म्हणता, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे. आता हे सगळे सोयरे म्हणजे नातेवाईकच. परिपावन आवले आवले, मला तुझा अभिमान वाटतो बघ. माझ्या अभंगांसंबंधी बोलतेस तू, त्याची प्रशंसा करतेस. अरे छा, हा घास माझ्या हातातच राहिला बघ, घे खा. अव नगो. अगं घे की, गृहलक्ष्मीला तिच्या पतीने दिलेला नैवेद्य समज हा. अव गुवाड आहे, लई गुवाड आहे बघा तुमचं नैवेद्य. खरोखर आवले, मी पुन्हा पुन्हा म्हणेन, एवढी प्रेमळ बायको मला त्या पांडुरंगानं दिली, माझं थोर भाग्य, थोर भाग्य. पांडुरंग अव नाव काढू नका त्या काय तोंड्याचं. माझ्या बाबानी गुळवे सावकाराने मला दिली तुम्हाला म्हणे पांडुरंग. अव त्या पांडुरंगाला आपली पोर बायको म्हणून कोण देत नव्हतं, म्हणून जर त्या कृष्णाने रुक्मिणीला पळवून आणली. अरे वा, तुला पुराण बरच ठाऊक आहे की. मग त्या पांडुरंगाला का बरं नाव ठेवतेस तू? तो हाय तर तसा. आवले, तू काल कीर्तनाला आली होतीस ना, कसं वाटलं ग कीर्तन माझ? मी काय तुमचं कीर्तन ऐकत नव्हते बाबा. तू माझं कीर्तन ऐकलं नाहीस? मग तिथे बसून काय करत होतीस? पाहत होते. कीर्तन पाहत होतीस? अगं जेव ना, पुन्हा भरू घास. नको, खाते. अव तुम्ही कीर्तन करत होता, अभंग गात होता, नाचत होता, आणि हे सगळं सगळं सगळी लोक पाहत होती, ऐकत होते. वा बुवा वा बुवा म्हणून नावाजत होते, तुमच्या पाया पडत होते, आणि हे संबंध मी कौतुकाने पाहत होते. मी मनात म्हणत होते, माझा हा कीर्तनकार बुवा किती मोठा आहे, लोक त्याच्या पाया पडतात, पुरुष बायका मुलं समती त्याच्या पाया पडतात, फार मोठा माणूस हाय माझा धनी. बरं आठवलं, अहो आज सकाळी सकाळी राधेची मैत्रीण ती यशोदा ती आली होती घरला. सकाळी सकाळी कशासाठी? तुमच्या पायावर डोकं ठेवायला. माझ्या पायावर डोकं ठेवायला? अव काल रात्री कीर्तनाला आली होती, तिथंच तुमच्या पाया पडणार होती, पण उशीर झाला म्हणून सकाळी सकाळी आली. राधेला वाटेतच भेटली आणि तिच्या बरोबरच आपल्या घरला आली. पण तुम्ही कुठे होतात घरला? अरे अरे, त्या बिचाऱ्या यशोदेला हेलपाटा पडला. बिचारी, कधी न पाहिलेल्या यशोदेबद्दल हळहळ वाटते. आणि मी माझं काय, सकाळी जागे होऊन पाहते तर तुमचा पत्ताच नाही, न सांगणं नाही, निरोप नाही, काहीच पत्ता नाही. अव काय वाटत असेल माझ्या मनाला, कधी विचार केलात? तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची, परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृताचा सडा, घाली ज्ञानामृताचा सडा, तुका
आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुखे भंगलाही नाही सुख दुख भोगताना तुका अभंग होऊन राही भजे विठ्ठल कानुडा भजे विठ्ठल कानुडा